पुढला थेरम आपल्याला दिला प्रमेय समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय दिले. समरूप त्रिकोण समरूप म्हणजे काय समान रूप असणार मग लहान मोठं वर्तुळ जरी असतील तर ते समरूप असतात सारखे रूप असतात एकरूप म्हणजे एकच रूप तंतोतंत लहान मोठे फिगर चालत नाही एकरूपतेमध्ये समरूपतेला लहान मोठ्या फिगर चालतात पण दिसायला तसल्याच पाहिजेत एक सारख्या पाहिजेत त्याला म्हणायचं समरूप. मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर चे जे येणार आहे ते प्रमेय कोणते बाब जर दोन समरूप त्रिकोण असतील तर दिलेले त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे भागाकार त्यांच्या क्षेत्रफळांचा भागाकार हा त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतो संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग संगत बाजू त्रिकोणाला बाजू असतात तीन मग कोणतीही बाजू घेतली तरी चालते बाळा म्हणजे एखाद्या जर एक्झाम्पल तुम्हाला देतो नंतर समजा हा एक त्रिकोण दिला हा एक त्रिकोण दिला लहान मोठी त्रिकोण आहे इथं तीन बाजू आहे इथं बाजू किती दिल्या सात दिल्या आणि दोन त्रिकोण समरूप दिल्या मग त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आता याचं क्षेत्रफळ आपण ए वन म्हटलं त्याचं ए टू म्हटलं मग क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे भागाकार जो असतो त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या म्हणजे तीनचा वर्ग छेद सातचा वर्ग नऊ छेद एकोणपन्नास ह्या पद्धतीने बाळांनो असू शकतो. मग संगत बाजू असतील परिमिती असेल मध्यग असेल किंवा लंब उंची असेल चार पॉइंट आहेत संगत बाजू दिल्या तर बाजूंच्या वर्गांच्या माना परिमिती दिली परिमितीच्या वर्गाच्या माना मध्यगा दिली मध्यगेच्या वर्गाच्या माना नंतर लंब उंची दिली तर लंब उंचीच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. मग बाजू देतील परिमिती देतील लंब उंची देतील किंवा काय दिलं बाजू परिमिती मध्यगा आणि लंब उंची चार पॉइंट पैकी कोणताही पॉइंट तुम्हाला परीक्षेला बाळगून देतील. अनेकदा वाचतो लक्ष द्यावं वर पहिल्यापासून जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. आता पक्षामध्ये काय देणार तर ते दोन त्रिकोण समरूप दिलेत बाळा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आणि त्याच्यात लंब टाकलेलं लिहायचं एडी लंब बीसी पीएस लंब क्यूआर पीएस लंब क्यूआर साध्य काय तर दोन त्रिकोणांच्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे भागाकार हा त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढा असतो. आता एबीचा वर्ग छेद पीक्यूचा वर्ग बीसीचा वर्ग छेद क्यूआरचा वर्ग एसी चा वर्ग छेद पी आर चा वर्ग त्यापैकी आपल्याला कोणतीही बाजू एक देतील दुसऱ्या बाजू नाही दिल्या तरी चालत. आपल्याला समजा ही बाजू दिली ह्या बाजूंची गरज नाही ही बाजू दिली ह्या बाजूंची गरज नाही मग ह्या तिघांपैकी कोणतीही बाजू दिली तरी तुम्हाला चालत येणार. सिद्धता लिहिताना काय करावा दोन त्रिकोण एरॉफ ट्रायंगल एबीसी भागिले एरॉफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते एक. पान नंबर एक वर झालेला जो प्रमेय आहे त्यातला एक घेतलेला आकडा बीसी गुणिले एडी छेद क्यू आर गुणिले पी एस जो पहिले गुणधर्म चार झाले पाया समान उंचीच्या प्रमाणात उंची समान पायाच्या प्रमाणात दोन्ही समान म्हणजे पाया समान उंची समान असेल तर क्षेत्रफळ समान असतात आणि दोन्ही समान नसतील तर गुणाकाराच्या प्रमाणात असतात. मग तिथला पॉइंट एक घेतला एरॉफ ट्रायंगल एबीसी भागिले एरॉफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बीसी गुणिले एडी छेद क्यू आर गुणिले पी एस विधान नंबर एक दिलं मी त्रिकोण एबीडी व त्रिकोण पी क्यू एस मध्ये. आता त्यात आपण त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण पी क्यू एस मध्ये अलीकडचं दोन त्रिकोण घेतलं या त्रिकोणामध्ये बाळा
बी एंगल म्हणजे कोण बी ए ग्रुप कोण क्यू, कोण बी ए ग्रुप कोण क्यू, कारण काय पक्ष. आता तुम्ही म्हणणार पक्षात कुठे दिले, तर पक्ष बाण कसं दिले बाबा, त्रिकोण ए बी सी ला त्रिकोण पी क्यू आर हा समरूप दिलाय. मग समरूप असेल तर समरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूपच असतात. हे फिगर उचलून याच्यावर ठेवली, क्यू हा बीच्या दिशेने, आर हा सीच्या दिशेने, पी हा एच्या दिशेने. एडीबी बरोबर कोण पी एस क्यू बरोबर 90, कारण दोघांच्यातून सुद्धा लंब उंच टाकलेले आहे. कोण एडीबी हा इथं एक 90 चा दिलाय, कोण पी एस क्यू हा सुद्धा इथं आपल्याला 90 चा दिला. जर असेल तर आपल्याला अलीकडचा ह्यातला निम्मा त्रिकोण आणि ह्याच्यातला अलीकडचा निम्मा त्रिकोण हे दोन्ही त्रिकोण काय झाले बाळा, कोकोनुसार समरूप झाले. म्हणून कोको समरूपता कसोटीनुसार त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण पी क्यू एस. मात्र ते दोन त्रिकोण जर हे समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात बा. मात्र संगत बाजू कोणती, ए बी छेद पी क्यू बरोबर ए डी छेद पी एस. संगत बाजू ए डी छेद पी एस भागिले ए बी छेद पी क्यू विधान नंबर 2. परंतु त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, सुरुवातीला दिले ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. मग समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. भाग वेगवेगळे आहेत बाळांनो. इथं फक्त ए बी छेद पी क्यू, ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी भागिले पी आर विधान नंबर 3. आता विधान 2 आणि 3 वरून, 2-3 वरून बघा, ए बी पी क्यू ला ए बी पी क्यू आला म्हणजेच हा याच्या बरोबर आहे, हा तिघ एक रूप आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 पाचीच्या पाची गुणोत्तर समान आहेत बाळा, पाचीच्या पाची गुणोत्तर समान आहेत. मग विधान 2-3 वरून काय होणार बघा, एर ऑफ ट्रायंगल ए बी सी भागिले एर ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर बी सी छेद क्यू आर गुणिले ए बी छेद पी एस. आता विधान नंबर 1-2-3 वरून पाहिजे, हे पहिल्यांदा 1 नंबरला घेतलं, नंतर आपण काय करायचं, बी सी क्यू आर तसाच ठेवला आणि ए डी पी एस चे जे गुणोत्तर आहे ती ए बी पी क्यू एवढंच आहे आणि ए बी पी क्यू चं गुणोत्तर पुन्हा एवढं आहे बी सी क्यू आर एवढंच आहे. मग आपण काय करायचं, ए डी पी एस काढायचं आणि बी सी क्यू आर टाकायचं. ए डी पी एस काढला आणि बी सी क्यू आर टाकला म्हणजेच अंशांचा गुणाकार अंशात छेदांचा गुणाकार छेदात, म्हणजेच काय झालं, बी सी चा वर्ग छेद क्यू आर चा वर्ग. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट वरील प्रमाणे हे सिद्ध करते, बी सी चा वर्ग छेद क्यू आर चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग बरोबर ए सी चा वर्ग छेद पी आर चा. किती साधी गणित आहेत बा, आणि याचं बघा तुम्ही प्रॅक्टिस ही केलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. तुम्ही बघितलं की तुम्हाला गणित सुटलं असं वाटतं, पण नाही तसं. याचं लिखाण भरपूर करा, ताकद वाढवा, म्हणजे पुढली गणित याच्या आधारे तुम्हाला सोडवता येतील आणि दुसरी गोष्ट लिहिता येतील बा. ओके, थँक्यू.